नमस्कार, मी शनाय शेख. दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली उत्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. जप्त केलेली वाहने सोडवण्यासाठी 1,30,000 रुपयांच्या लाचीची मागणी. मुख्यमंत्र्यांनी सभागृहात मराठी सक्तीच्या कायद्याबाबत दिलं आश्वासन. महाराष्ट्रात सर्वत्र मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं स्वागत. पुण्यात योग दिन हा मोठ्या उत्साहात साजरा. आणि पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात अवघ 15% पाणीसाठा शिल्लक. आता बातम्या सविस्तराने. जप्त केलेली वाहने सोडवण्यासाठी 1,30,000 रुपयांच्या लाचेची मागणी करून 1,00,000 रुपयांवर तडजोड झाल्यानंतर पहिला हप्ता म्हणून 50,000 रुपयाची लाच स्वीकारणाऱ्या पुणे जिल्ह्यातील चाकण पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडलाय. चाकण पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस नाईक शरद लोखंडे असं संबंधित पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रोख रकमेसह त्यास रंगेहात पकडलंय. तक्रारदाराची 2 वाहने चाकण पोलीस ठाण्यात होती. ती सोडवण्यासाठी पोलीस कर्मचारी लोखंडे यांनी तक्रारदाराकडे 1,30,000 रुपयाच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती 1,00,000 रुपयांवर सेटलमेंट करण्यात आली आहे. त्यादरम्यान तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी पुण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली आहे. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आल्यानंतर लाचलुचपत विभागाने सापळा रचला. त्यावेळी पोलीस नाईक लोखंडे यांनी पहिला हप्ता म्हणून 50,000 रुपये सरकारी पंचासमक्ष स्वीकारले. त्याचवेळी पोलिसांनी थेट चाकण पोलीस ठाण्याचा संबंधित पोलीस कर्मचाऱ्यास ताब्यात घेतलं असून चाकण पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात मराठी सक्तीच्या कायद्याबाबत आश्वासन दिले. या निर्णयाचं स्वागत करण्यात आलं आहे. सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक करण्यासाठी कठोर कायदा करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली आहे. मराठी विश्वातून याचं उत्स्फूर्त स्वागत होत असतानाच या कायद्याची तातडीने आणि काटेकोर अंमलबजावणी व्हावी अशा भावना लक्ष्मीकांत देशमुख आणि मिलिंद जोशी यांनी व्यक्त केल्या. अशासाठी करतोय की किमान बोलले तरी, यापूर्वी बाहेर बोलत होते, विधिमंडळामध्ये बोलले आणि त्यामुळे लोकांना आता एक सांगता येईल त्यांना की तुम्ही विधिमंडळामध्ये हे आश्वासन दिलेलं आहे तर त्यांनी ताबडतोब तो कायदा करावा. आणि आमचं त्यांना सांगणं की आता आम्हाला तारीख सांगा, कारण हे अधिवेशन संपलं की निवडणूक आहेत आणि पुढचं काय होईल ते माहीत नाही, त्यामुळे आत्ता बोलणं खूप सोपं आहे की आम्ही कायदा करू. तर त्यांनी तारीख सांगावी आणि मराठी जनतेला वचन द्यावं. वचननामा देण्यामध्ये ही मंडळी खूप माहीर आहेत तर त्यांनी आता वचन द्यावं की या तारखेला आम्ही हा कायदा. अभिजात भाषेचा दर्जा हा मराठी माणसाचा अभिमान बिंदू आहे आणि मला अतिशय खेदाने नमूद करावं असं वाटतं की विधिमंडळामध्ये एकदाही या संदर्भामध्ये कुठल्याही पक्षाकडून चर्चा झाली नाही. मी पण माननीय मुख्यमंत्र्यांच्या घोषणे स्वागत करतो की ते लवकरच कायदा करणार आहेत. यापूर्वी शासनानं 8वीपर्यंत मराठी शिकवावी सक्तीनं असा शासन निर्णय जारी केला होता, पण तो शासन निर्णयाला पळवाट ठेवण्यामध्ये आपल्या शिक्षक माहीत असतात आणि तो ॲक्ट हा कोर्टामध्ये एन्फोर्स होऊ शकत नाही, त्यामुळे ते लोक निश्चिंत असतात. कारण राज्यकर्त्यांना आपण का दोष द्यायचा, आपले जे साहित्यिक असतील, कलावंत असतील, त्यांचे मुलं कुठे शिकत आहेत. आणि मी हा स्पष्ट जेव्हा विचारतो तेव्हा मला माहिती मी सांगू शकतो की मी माझ्या मुलाला 12वीपर्यंत मराठी शिकवलेलं आहे, मी मराठीच्या जेव्हा शिकलेलो आहे. मी तो ढोंगीपणा केलेला नाही आहे, परंतु आज पूर्ण महाराष्ट्रातील पालकांची मानसिकता इंग्रजी शिकण्याकडे असल्यामुळे हा प्रकार घडत आहे. आणि हा बदलायचा असेल तर प्रबोधनापेक्षाही कायद्यानं ते होऊ शकतं. जेव्हा समाज निद्रित असतो किंवा उदासीन असतो तेव्हा शासनानं कायद्याद्वारे हस्तक्षेप करायचा असतो आणि असा कायदा हस्तक्षेप केल्यानंतर आणि दुसरी एक आपण लक्षात ठेवली पाहिजे की इंग्रजी शाळेचं किंवा इंग्रजी भाषेचं महत्त्व कमी होणार नाही भारतामध्ये. आपली जी भाषिक राजकारण आहे 22 राज्यांचं 22 भाषांचं राजकारण ते गुंतागुंतीचं आहे, इंग्रजीचं प्रायमसीही राहणार आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या निर्णयानुसार 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचं औचित्य साधून MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी पुणेतर्फे कोथरूड येथील MIT WP प्रांगणात योग प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या वर्षापासून शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांसाठी योगासन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास आणि चारित्र्य संवर्धन व्हावं यासाठी योगाला नेहमीच प्रोत्साहन दिलं जात आहे. यावेळी आचार्य स्वामी विप्रदेवजी उपस्थित होते. सक्षम समाज घडवण्याकरता योग महत्वाचा असून यातून एक मजबूत समाज तयार होईल यासाठी दररोज योगा करून आपले आरोग्य चांगले राखता येईल असं मत आचार्य स्वामी विप्रदेवजी यांनी व्यक्त केलंय. यावेळी योग शिक्षक गोविंद गाडगे यांनी योगाचे विविध प्रकार सादर केले आहेत. या भूमीवर असं सांगेन की आज या ठिकाणी MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून गेली 5 वर्ष अर्थात हा उपक्रम चालू आहे, पण आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निमित्ताने आज या संपूर्ण परिसरामध्ये MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या
प्रांगणात योगाचं जे सुंदर असं दर्शन आणि मार्गदर्शन झालं त्याच्याबद्दल मला आंतरिक समाधान आहे. जवळजवळ किमान 5 ते 7 हजार विद्यार्थी आणि शिक्षक कर्मचारी यांना आमच्या श्री गोडबोले सरांनी पतंजली योगसूत्राचे संचालक आणि इतर सर्व त्यांचे सहकारी यांनी जे मार्गदर्शन केलं मला असं वाटतं की ही प्रथा आणि परंपरा या MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या प्रांगणामध्ये गेली 20 वर्षे चालू आहे. त्याचं हे फलित आहे आणि या कॅम्पसमध्ये काही इतरही गोष्टी केल्या जातात की ज्याच्यामध्ये संपूर्ण व्यक्तिमत्व विकास, ज्याला मनाचं संतुलन, मनशांती आणि त्यातून विश्वशांती असा विषय घेऊन कार्य केलं जातं. आणि ही योगा ही जी एक वेगळी एक कला, एक जीवनातला वेगळी साधना, त्याग आणि समर्पणाचं प्रतीक असलेली ही योग साधना संपूर्ण जगाला एक दिशा देईल आणि विश्वशांती प्रस्थापित होईल असं मी मानतो. पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात अवघं 15% पाणी साठा आहे. पाण्याअभावी शहरातील नागरिक त्रस्त झालेत, त्यांना दिवसाआड पाणी पुरवठा होतोय, परंतु याची महानगरपालिकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सोयीर सुतक नाही. शहरातील आकुर्डे आणि किवळे परिसरात जलवाहिनी फुटल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया लागले, त्यामुळे नागरिकांमध्ये सध्या संतापाची लाट आहे. आकुर्डेच्या नवविकास प्राधिकरण इमारतीच्या शेजारी जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया जात असून ओढ्याचं त्याला स्वरूप आलंय. त्याची नासाडी होत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे. एकीकडे नागरिकांना दिवसाआड पाणी मिळत आहे, तर दुसरीकडे पाण्याची नासाडी होताना पाहायला मिळते. दुसऱ्या घटनेत किवळे येथे सोमवारी, मंगळवारी आणि शुक्रवारी पंपिंगची लाईन लिकेज झाल्याने हजारो लिटर पाणी वाया लागलंय. दरम्यान आजच्या किवळे येथील पाणी गळतीविषयी पाणी पुरवठा अधिकारी रामदास तांबे यांनी माहिती नसल्याचं सांगितलंय. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात केवळ 3 आठवडे पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक आहे, तरी सुद्धा शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये पाण्याची नासाडी झाल्याचं पाहायला मिळत आहे. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. आता वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झाले स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे, तेही स्मार्ट वेळेत. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 18,14,446 पेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच तर सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमीच ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रभाव प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत राहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. पिंपरी चिंचवडमध्ये स्त्री जातीचे 3 अर्भक उघड्यावर आढळल्याने आधीच खळबळ उडाली. त्यातच अधिक माहिती घेतली असता याला तंत्रज्ञान बेजबाबदार ठरत असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. एकाच आठवड्यात पिंपरी चिंचवडमध्ये या 3 ठिकाणी स्त्री जातीचे अर्भक आढळल्याने खळबळ उडाली. 11 जून प्रतिशिर्डी शिरगाव बस स्थानक, दिनांक 17 जून देहू रोड येथील महिलांचं शौचालय, दिनांक 18 जून मोशीतील इंद्रायणी नदीकाठी. देहू रोड येथील अर्भक मृतावस्थेत होतं. अनैतिक संबंधातून गर्भवती राहिलेल्या कुमारी मातेने तिला जन्म दिल्याचं देहू रोड पोलिसांच्या तपासात समोर आलंय. तर शिरगाव आणि मोशी येथील अर्भकाच्या निर्दयी माता पित्यांचा शोध सुरू आहे. ते सापडतील आणि त्यांना शिक्षाही होईल, पण धक्कादायक बाब म्हणजे पिंपरी चिंचवडमधील मुलींच्या जन्माचा दर मोठ्या प्रमाणात घसरू लागलाय. कोणत्या वर्षी किती मुलींचा जन्मदर आहे ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. 2013 साली 919 हा मुलींचा जन्मदर होता, 2014 साली 904 हा जन्मदर होता, 2015 साली 913 हा जन्मदर होता, 2016 साली 930 हा जन्मदर होता, 2017 साली 917 हा जन्मदर होता, तर 2018 साली 885 हा मुलींचा जन्मदर आहे. ही आकडेवारी पुरोगामी महाराष्ट्राला चिंतेत टाकणारी आहे. यामागे विविध कारणं जरी असली तरी हे घडण्याला आजचं तंत्रज्ञानच जबाबदार आहे. खरं तर ही जी आपली मुलींला किंवा स्त्री भ्रूण हत्या हा जो विषय ते एकूणच आपल्या चुकीची सामाजिक मानसिकता, मुलगी नको अशी जी मानसिकता, मुलगाच हवा, वंशाला देवा हवा, या मानसिकतेत निर्माण होते का, एक गोष्ट. दुसरी गोष्ट, काही मुली काही किंवा गर्भ विवाहबाह्य संबंधातून होत आहेत का, हा एक विषय आपण हे मानायला पाहिजे. की आता आपण IT युगामध्ये, अत्याधुनिक वैज्ञानिक युगामध्ये किंवा ऑनलाईनच्या युगामध्ये जगत आहे, गर्भधारण करणे किंवा गर्भपात करणे यासाठीची जी माहिती, औषधं ऑनलाईन उपलब्ध आहेत, या माहितीचा नागरिकांनी योग्य व रास्तपदी वापर करून आरोग्य सुधारणा करायच्याऐवजी काही व्यक्ती याचा चुकीचा वापर करून
या नवीन तंत्रज्ञानाचा किंवा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा काही काळाच्या वेळेच्या पूर्वी म्हणजे अगदी अर्धा आठवड्यापैकी काही चुकीचे तंत्रज्ञान वापरून गर्भाचं लिंग ओळखायचा प्रयत्न करणे ह्या ज्या वेगळ्या सुविधा आहेत त्या आणि ओळखल्यानंतर त्याच्या ऑनलाईन किंवा तशा प्रकारे चुकीच्या गैरमार्गाने त्याच्या गोळ्या उपलब्ध करून घेणे ज्या गैरप्रकारातून गोळ्या खाऊन हा गर्भ पात करून घेत आहेत. सदरची बाब स्त्री व पुरुष ह्याची जी काही रेशो आहे याला घातक आहेत. प्लस याबरोबर ती जी व्यक्ती या प्रकारे अशा प्रकारच्या डॉक्टरांच्या वैद्यकीय सल्ल्याविरुद्ध जर गोळ्या खाते तर तिला देखील हे तिच्या आरोग्याला व जीवेताला धोका करणार आहे. तरीची बाब गंभीर आहे. हे अतिशय चुकीचं आहे. यासाठी समाजातील सर्व स्तरातून व डॉक्टरमार्फत यासाठी योग्य कठोर कारवाई करण्याची गरज आहे. त्यासाठी महापालिकेतर्फे सर्वतोपरी प्रयत्न करून जे जे काही करणं आवश्यक आहे ते करण्यात येईल. गर्भपातासाठी लागणारी औषध पुरवठा आणि त्यासंबंधीची माहिती ही ऑनलाईनवर सहजरित्या उपलब्ध होऊ लागली आहे. त्यावर निर्बंध आणण्यासाठी आता मागणी होतीये. खरं तर स्त्री भ्रूण हत्या हा राष्ट्रीय स्तरावरचा मुद्दा अत्यंत गंभीर मुद्दा सर्व स्तरामधनं घेण्यात आला आणि त्याच्यावरती उपाययोजना म्हणून अनेक ठिकाणी गव्हर्नमेंटच्या वतीने त्याला बंधनं यावेत अशा प्रकारचा मोठ्या प्रमाणात केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकारच्या माध्यमातनं तसा प्रयत्न झाला. परंतु त्यावरती देखील कुठलाही पायबंद आला नाही. परंतु अलीकडच्या काळामध्ये एक गंभीर बाब येते की सोशल मीडियावरती गर्भपात करण्यासंदर्भातल्या औषधं आणि गोळ्या त्याच पद्धतीने गर्भपात करण्याची ठिकाणं आणि त्याचा ॲड्रेस आणि त्या संदर्भातली माहिती सोशल मीडियामधनं फिरली जाते. तसेच या संदर्भात ही माहिती सोशल मीडियामध्ये मोठ्या प्रमाणात फिरत असल्यामुळं घर बसल्या नागरिकांना लोकांना ज्याचा याचा उपयोग करून घ्यायचा आहे त्यांना ही माहिती मिळाल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्भपाताचे प्रकार घडत आहेत आणि त्यातनं स्त्री भ्रूण हत्याला पायबंद बसण्याऐवजी त्या अधिक वाढलेल्या आपल्याला दिसत आहेत. 2016 पिंपरी चिंचवड शहरामध्ये जवळपास 930 अशा पद्धतीचा स्त्रियांचा आकडा असताना तो आज 860 वरती आलेला आहे. म्हणजे मोठ्या प्रमाणात स्त्री भ्रूण हत्येचे प्रकार या सगळ्या चुकीच्या धोरणामुळे मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. सरकारने गर्भलिंग निदान चाचणी आणि गर्भपात होऊ नये म्हणून विशेष कायदे आणले त्यामुळे मुलींच्या जन्माचा दर वाढू लागलाय. पण यात खोडा घातलाय तो ऑनलाईन औषध पुरवठा करणाऱ्या आणि माहिती उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्यांनी. यामुळे घरबसल्याच नकोशीचा गळा दाबला जाऊ लागलाय. परिणामी पिंपरी चिंचवड शहरातील मुलींच्या जन्माचा दर मोठ्या प्रमाणात घसरू लागलाय. आता या तथाकथित ऑनलाईन कंपन्यांना हद्दपार केलं नाही तर पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना रोखणं कठीण होईल. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड. स्वारगेट ते कात्रज हा मेट्रो मार्ग भुयारीत करण्याचा निर्णय झालाय. यासाठीच्या खर्चातील काही भाग पालिकेने घ्यावा अशी महामेट्रोची अपेक्षा असून त्याबाबत महामेट्रोने पालिकेकडे विचारणा केली आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित नागपूर येथे त्यांनी याबाबतीत माहिती दिली आहे. या मार्गाबाबत 2 ते 3 पर्याय होते. त्यातला भुयारी मार्गाचा पर्याय अंतिम झाला नसला तरी निश्चित करण्यात आला आहे. त्यासाठी येणारा खर्च कसा उभा करायचा यावर अभ्यास सध्या सुरू आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार, महापालिका आणि कर्ज असे काही पर्याय आहेत. भुयारी मार्गाचा एकूण खर्च 3,600 कोटी आणि उन्नत मार्गाचा 1,600 कोटी आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकार 50.30% आणि पालिका 20% अशी विभागणी होती. मात्र राज्य सरकारने काहीही हिस्सा देणार नाही असं सांगितलंय. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त पुणे महानगर परिवहन महामंडळातर्फे जादा बसचं आयोजन करण्यात आलंय. यानिमित्त PMP मार्फत दरवर्षी जादा बस उपलब्ध करून दिल्या जातात. त्यानुसार यंदाही आळंदीसाठी स्वारगेट ही व्यवस्था करण्यात आली आहे. मनपा, हडपसर, पुणे स्टेशन, निगडी, भोसरी, हिंजवडी, चिंचवड, पिंपरी रोड येथून दररोज 112 तर देहूसाठी पुणे स्टेशन, मनपा, निगडी येथून 29 बस सोडण्यात येणार आहेत. लोक जनशक्ती पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांची पुण्यात बैठक पार पडली आहे. यावेळी येत्या विधानसभेच्या निवडणुकीत NDA सोबत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. आज खास जो बैठक है वो इसलिए है कि हमारी पार्टी का जो रिजल्ट आया है 100% स्ट्राइक है तो तमाम कार्यकर्ताओं में उत्साह है और महाराष्ट्र के सभी कार्यकर्ताओं की ये इच्छा है कि जैसे ही पार्लियामेंट का ये जो सत्र है बजट सत्र ये ख़त्म होगा तो इसके बाद में इमीडिएटली हम लोग एक हमारे तमाम जीते हुए जो सांसद हैं ये लोगों का एक सत्कार समारोह रखना चाहते हैं जिसमें महाराष्ट्र के तमाम कार्यकर्ता हर एक ज़िले के यहाँ पर पुणे में मौजूद रहेंगे और अगले 1-2 रोज़ के अंदर जाकर के हम लोग इसकी डेट भी फाइनल कर लेंगे. होपफुली जो है
वो हमारा इरादा है कि 1 अगस्त जो है वो हम लोगों को ज़्यादा सूट कर रहा है, तो उम्मीद है कि 1 अगस्त की हम लोगों को डेट मिल जाएगी और उसी दिन ज्योतिबा फुले जी का भी जन्मदिन है और उसी की आज मेन चर्चा हुई है कि किस तरह से करना है सारा प्रोग्राम। और अगले 2-3 महीने के अंदर विधानसभा के चुनाव भी हैं, तो उस पर भी हम लोगों की चर्चा हुई है और आगे भी हम लोगों की बीजेपी के जो राष्ट्रीय अध्यक्ष हैं और स्टेट के प्रेसिडेंट हैं, ये लोगों से भी हम लोगों की बातचीत चल रही है, लेकिन अभी तक के उस पर कोई फैसला हुआ नहीं है। लेकिन इतना तो तय है कि हम लोग NDA का भाग थे और NDA का भाग ही रहेंगे और हमारा कार्यकर्ता जो है वो बढ़ चढ़ कर NDA के जो भी हमारे साथी होंगे और हमारी पार्टी के जो भी साथी होंगे वो लोगों के लिए अगले चुनाव में काम करने का मन बना। पुनः एक नज़र हेडलाइंस पर। जप्त केलेली वाहने सोडवण्यासाठी 1,30,000 रुपयांच्या लाचीची मागणी। मुख्यमंत्र्यांनी सभागृहात मराठी सक्तीच्या कायद्याबाबत दिलं आश्वासन, महाराष्ट्रात सर्वत्र मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं स्वागत। पुण्यात योग दिन हा मोठ्या उत्साहात साजरा। आणि पिंपरी चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या पवना धरणात अवघं 15% पाणी साठा शिल्लक। याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं। तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ। नमस्कार।